जर तुम्हाला बनायचं असेल प्रशासकीय अधिकारी आणि तुम्ही करत असाल स्पर्धा परीक्षांची तयारी, तर स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा आपला चॅनल क्रिएटिव्ह कॉम्पिटिटिव्ह एक्झाम। नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण व्हिडिओ बनवत असतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती, परंतु आज पाढे बनवायची ट्रिक जी आहे ना ती मी तुम्हाला सांगणार आहे, कारण कधी कधी आपल्याला पाढे बनवायची ट्रिक जी आहे ना ती सुद्धा उपयोगी पडू शकते बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना किंवा बरेचसे प्रश्न सोडवत असताना पाढे पण तयार करावे लागतात, कधी कधी पाढ्यांचा उपयोग होतो। तर हे पाढे एकदम फास्टली पटापट कसे काढायचे ते आपण आता पाहणार आहोत। आता 35 पाढा करायचा असेल बघा, आपण पाहणार आहोत जवळपास 10 पासून ते 99 पर्यंतचे पाढे तुम्ही फास्ट कसे तयार करू शकता यावरती चर्चा करणार आहोत, ओके। पण त्यासाठी तुम्हाला 1 ते 9 पर्यंतचे किंवा 1 ते 10 पर्यंतचे पाढे पाठ पाहिजेत। आता मला 35 पाढा तयार करायचा, तर मी सुरुवातीला हा 3 आणि 5 या दोघांचे पाढे लिहिणार। पहिला 3 पाढा, 3 × 3 = 3, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 4 = 12, 3 × 5 = 15, 3 × 6 = 18, 3 × 7 = 21, 3 × 8 = 24, 3 × 9 = 27, आणि 3 × 10 = 30। आणि त्याच्यानंतर 35 नंतर मी किती झाली ना 3 नंतर 5 पाढा। 5 पाढा काय बाबा, 5 × 5 = 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 1 = 20, 5 × 5 = 25, 5 × 6 = 30, 5 × 7 = 32, 5 × 8 = 40, 5 × 9 = 45, आणि 5 × 10 = 50, ओके 5 × 10 = 50। आता काय करायचं बघा, सगळ्यात पहिली गोष्ट 35 पाढा 3 आणि 5 आले 35, ओके। हे 6, आता हा जो 0 आहे ना इथे फक्त पहिला 0 लिहायचा, आणि हे 1 हा 6 वाढवला किती झाले 7 झाले, या एकाला पलीकडे आपण ऍड करायचं, ओके। आता हे 5 लिहिले, या एकाला 9 ऍड करू किती झाले 10, ओके। हे 0 लिहिले, या 2 या 2 ऍड करू, 2 × 2 ऍड केले किती झाले 4 झाले, आणि हा ऑलरेडी 1 आहे म्हणजे 146। आता हे 5 लिहिले, 2 5 ऍड केले, या दोघांची बेरीज, 2 + 5 किती झाले बाबा 7, आणि हा 1 झाला इथे, ओके। आता इथं 0 लिहिला, 3 × 8 किती झाले 8 × 3 = 11, 11 × 1 लिहायचा आणि 1 इथं द्यायचा, 1 × 1 = 2 म्हणजे 210। इथं 35 लिहिले, 3 × 1 = 4 झाले, ओके, आणि हा 2 245। 0 लिहिला, 4 × 8 किती झाले 12 × 2, 4 × 1, ओके, मग 2 × 1 किती झाले 3 × 3 = 20। परत हे 5 आपले जसे तसे, हे 4 × 7 = 11, 4 × 1, 1 × 2 किती झाले 3 × 3 = 15, बरोबर ना 35 9 = 315, आणि हे 0 5 × 0 = 5, आणि हे 3 जसे तसे 350, 35 × 10 = 350। अशा प्रकारे आपला काय तयार होणार आहे, 35 पाढा या ठिकाणी आपला तयार होणार आहे। त्याचप्रमाणे 63 आणि हा पाढा तयार करू आपण। 63 पाढा तयार करताना पहिला काय, इथं 6 पाढा बरं का, 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, 6 × 3 = 18, 6 × 4 = 20, 6 × 5 = 36, 6 × 6 = 36, 6 × 9 = 39, 6 × 8 = 43, 6 × 9 = 54, 6 × 10 = 60, ओके। त्यानंतर 3 पाढा लिहा समोर, 3 × 3, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 6 = 12, 3 × 5 = 15, 3 × 6 = 18, 3 × 7 = 21, 3 × 8 = 24, 3 × 9 = 27, आणि 3 × 10 = 30, ओके। पहिले 3 लिहा, चला इथे मी पहिले काय करतो, मी इथं ते रेष मारून घेतो, ओके, मग अशी मारलेलीच होती। 3 लिहिले, 3 × 6 = 63, आता हे 6 लिहिले, ओके, 6 × 12 आपले जसे तसे राहतील 126, आणि 9 लिहिला, 9 × 18 राहतील 189। आता 12 मधले 2 लिहायचे, हा 1 × 4 ऍड करायचा, 1 × 4 = 5 झाले, 5 × 2 जसेच्या तसे, आता हे 5 जसे तसे लिहिले, हा 1 इकडे ऍड करू, 1 × 0 किती झाला 0, 1 × 0 किती झाला 1 झाला, आणि हा 3 लिहिला म्हणजे 315 झाले। आता हे 8 लिहिले, 1 × 6 = 7 झाला, आणि हा 3, ओके। त्यानंतर हा 1 लिहिला, मग हे 2 × 2 झाले 4, आणि हा बिचारा 4 एकटाचे 441। त्यानंतर हे 24 × 4 लिहिले, 2 × 8 = 10, 4 × 1 = 1, 4 × 1 = 504 झाले, ओके। आता हे 7 तर आपले जसे तसे, 2 × 4 = 6, ओके, आणि हे आपले 5 = 567 झाले, ओके। आता 30 हे 0 घेतले, हा 3 या 0 ऍड केला 3 झाला, आणि हा 6 आपला 630। अशा प्रकारे 63 पाढा पण तयार झाला, एकदम सिंपल ट्रिक्स आहे। 78 करत असताना पहिला 8 लिहा, इथे 7 लिहा, 7 × 7, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, 7 × 4 = 28, 7 × 5 = 35, 7 × 6 = 42, 7 × 7 = 49, 7 × 8 = 56, 7 × 9 = 63, आणि 7 × 10 = 70। इथे लिहिला 7 पुढे लिहा 8, 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 8 × 3 = 24, 8 × 6 = 32, 8 × 5 = 40, 8 × 6 = 48, 8 × 7 = 56, 8 × 8 = 64, 8 × 9 = 72, आणि 8 × 10 = 80, ओके।
पहिला हा 8 आणि 7 लिहून टाका इथे, इथे एक रेष मारतो आणि इथे एक मेघ रेष मारतो, 8 लिहिला आणि 7 झाले 78. आता हा 6 लिहा सुरुवातीला, 78 मध्ये लिहू जरा, 6 लिहिला, हा 1 या 4 ऍड करा, 1 आणि 4 किती झाले 5, आणि हा बिचारा 156, 4 आणि 1 झाले 5, सॉरी पहिले 4 जसे आता तसे लिहा, 2 आणि 1 झाले 3, आणि हे 2 234 म्हणजे 78 त्रिक 234, मग हा 2 लिहिला, 3 आणि 8 11 1, हा 4 आला 1, 1 आणि 2 झाले 3, 312, 0 आपला जसा तसा, 4 आणि 5 झाले 9, ओके, हा 3 जसाच्या तसा 390 झाले, म्हणजे 78 पंचे 390 झाले. आता हा 8 जसाच्या तसा, 2 आणि 4 झाले 6, आणि आपला 4 जसाच्या तसा, त्याच्यानंतर परत 6 जसे तसे, 5 आणि 9 14 4, हा 4 आला 1, 4 आणि 1 5 म्हणजे 546 झाले. त्याचप्रमाणे हा 4 जसाच्या तसा, परत 6 आणि 6 12, 12 2 4 आला 1, 5 आणि 1 6 झाले 624. त्याचप्रमाणे 72 2, 7 आणि 3 7 आणि 3 10 0, 4 आला 1, 1 आणि 6 7 702, 78 90 702, आणि 78 10 हा 0 जसाच्या तसा, 8 आणि 0 किती झाले 8, आणि हा 7 म्हणजे 78 10 780. अशा प्रकारे तुम्ही 99 पर्यंतचे पाळे तयार करू शकता, एकदम सिंपल ट्रिक्स आहे, फटाफट तयार करू शकतो आपण पाळे, ओके. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही नवीन कन्सेप्टवरती चर्चा करूयात. धन्यवाद.